जय भीम, आपल्या सर्वांचे स्वागत आहे सम्यक समृद्ध या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला मिळत राहतील। कुविख्यात गँगस्टर विकास दुबेच्या एन्काउंटरवर विविध राजकीय पक्षांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेले असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही काही सवाल केले आहेत। विकास दुबे बदमाश था लेकिन पुलिस उससे भी ज़्यादा बदमाश निकली, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। आंबेडकरांनी हे ट्वीट हिंदीमध्ये केलेलं आहे। विकास दुबे हा बदमाश होता पण पोलीस त्याच्यापेक्षाही अधिक बदमाश निघाले। विकास दुबेच्या अटकेमुळे अनेकांची नावं उघड झाली असती, त्यांचे काळे धंदेही बाहेर आले असते। आता या एन्काउंटरमुळे ती लिंकही संपुष्टात आली आहे असं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही या एन्काउंटरवर प्रश्न निर्माण केलेले आहेत। अपराधी का अंत हो गया, अपराध और उसको संरक्षण देने वाले लोगों का क्या, असं सूचक विधान प्रियंका गांधी यांनी केलं आहे। कानपूरमधील चौबेपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील बिकरू या गावात 8 पोलिसांची हत्या केल्यानंतर गँगस्टर विकास दुबे हा शेतातील रस्त्याने सायकलीवरून गावातून फरार झाला होता। जवळपास 5 किलोमीटरवर असलेल्या शिवली येथे पोहोचून त्याने आपल्याकडील मोबाईल बंद केला आणि आपल्या विश्वासातील एका साथीदाराकडून मोटारसायकल घेऊन तो पसार झाल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर थेट उज्जैनमधल्या महाकाल मंदिर परिसरात त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती। दरम्यान विकास दुबे याने ज्या दारू विक्रेत्याच्या घरी आसरा घेतला होता त्या दारू विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्याला मध्य प्रदेशच्या उज्जैनहून कानपूरला आणण्यात येत होतं। यावेळी STF गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला। याच गाडीत विकास दुबे बसला होता। अपघातानंतर विकास दुबेनं STF एका अधिकाऱ्याच्या हातातला पिस्तूल हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला। विकास दुबेला शेवटचं फरीदाबादमध्ये पाहिल्या गेलं होतं। पोलीस त्याचा शोध घेत होते। काल गुरुवारी सकाळी अचानक तो मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पोहोचला। सकाळी 7:30 सुमारास तो महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेला होता। तिथे दर्शन केल्यानंतर एका दुकानदाराने त्याला ओळखले आणि गार्डच्या लक्षात आणून दिले। गार्डने त्याला पकडले। त्यानंतर स्थानिक पोलीस आणि मीडियाही घटनास्थळी धावला। मंदिराच्या बाहेर पकडण्यात आल्यानंतर तो जोरजोरात ओरडत होता, मी विकास दुबे आहे, मी कानपूरवाला विकास दुबे आहे, पोलिसांनी मला पकडलंय, असा तो मोठमोठ्याने ओरडत होता। त्यानंतर त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आले। तिथे त्याची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने पोलिसांची हत्या केल्यानंतर पोलिसांचे मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न होता असं सांगितलं। पोलिसांचे मृतदेह जाळून टाकण्यासाठी वेळ मिळाला नाही। चौबेपूर पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यातील पोलीसही या कामी त्याला मदत करत होते असंही त्याने सांगितलं। लखनऊमध्ये दुबेच्या पत्नीलाही अटक करण्यात आली। तिला चौकशीसाठी कानपूरला आणण्यात आले। त्यानंतर संध्याकाळी उत्तर प्रदेश STFची एक टीम उज्जैनला पोहोचली। त्यानंतर पोलीस त्याला घेऊन कानपूरच्या दिशेने निघाले। आज पहाटे 6:30 उत्तर प्रदेश STFच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी आली। भरधाव जाणाऱ्या पोलिसांची गाडी पलटली होती, त्यामुळे दुबेने या संधीचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने पोलिसांचे शस्त्रही हिरावून घेतले होते। त्यानंतर झालेल्या चकमकीत तो ठार झाला।